नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशन व रिबेट या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत या चित्राचे निरीक्षण करा आणि अशा पद्धतीची अनेक चित्रांचा तुम्ही यापूर्वी अभ्यास केला असेल पहा पहिल्या चित्रामध्ये आहे बिगेस्ट सेल युअर डिस्काउंट अप टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ दुसऱ्या चित्रामध्ये आहे फिफ्टी पर्सेंट सुपर सेल स्पेशल ऑफर तिसऱ्या चित्रामध्ये आहे बिगेस्ट सेल अप टू सेवंटी पर्सेंट ऑफ म्हणजे अशा प्रकारचे मार्केटमध्ये अनेक सेल आपण पाहितलेले आहेत आणि त्या प्रत्येक सेलवर या ठिकाणी काहीतरी पर्सेंटेज अशी तुम्हाला सूट दिलेली असते डिस्काउंट दिलेला असतो वीस टक्के डिस्काउंट तीस टक्के डिस्काउंट सत्तर टक्के डिस्काउंट तर आता हे डिस्काउंट म्हणजे नेमकं काय असतं हे पाहूयात आपण अशा प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहितल्या असतील सेलमध्ये अनेक वस्तूवर अनेक वस्तूंच्या किमतीवर हे सूट दिले जाते किंवा रिबेट दिले जाते त्यानंतर ह्या आणखी काही गोष्टी आहेत याचा अभ्यास तुम्ही शेकडेवारीमध्ये केलाच आहे पहा बारा छेदस्थानी शंभर याचाच अर्थ असा होतो की शेकडा बारा म्हणजेच बारा टक्के त्यानंतर शेकडा सत्तेचाळीस बरोबर सत्तेचाळीस भागिले शंभर म्हणजेच सत्तेचाळीस टक्के तिसरं जे आहे शहाऐंशी टक्के म्हणजेच शहाऐंशी भागिले शंभर त्यानंतर तीनशेचा शेकडा चार म्हणजेच तीनशे गुणिले चार छदस्थानी शंभर याचाच अर्थ याचं उत्तर आहे बारा त्यानंतर चे पंधरा टक्के बरोबर सतराशे गुणिले पंधरा भागिले शंभर म्हणजे सतराशेचे पंधरा टक्के आहेत दोनशे पंचावन्न या शेकडेवारीचा उपयोग तुम्हाला सूट कमिशन व रिबेट या तीन घटकावर आधारित जे काही स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी होतो विद्यार्थी मित्रांनो चला तर मग प्रत्यक्षामध्ये आपण सूट कमिशन व रिबेट म्हणजे काय हे पाहूयात तर सर्वप्रथम तुम्हाला सूट म्हणजे काय हे जर माहिती करून घ्यायची असेल तर सूट ही गोष्ट कळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वस्तूची असणारी छापील किंमत म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे तर पहा छापील किंमत म्हणजे विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत जी छापलेली असते तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात म्हणजे कोणतीही वस्तू असेल आपल्या सर्वांना माहिती आहे एखादी वस्तू जर आपल्याला विकत घ्यायची असेल तर त्या वस्तूवर एक ठराविक अशी किंमत असते पुस्तक घ्यायचं असेल तर त्या पुस्तकावरसुद्धा एक ठराविक विशिष्ट किंमत असते जर तुम्हाला एखादा ड्रेस घ्यायचा असेल तर त्यावरसुद्धा एक ठराविक प्रकारची किंमत असते तर त्याच किंमतीला या ठिकाणी छापील किंमत असे म्हणतात आणि दुकानदार हे नेहमी आपल्याला ज्यावेळेस एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्यावेळेस आपणसुद्धा दुकानदाराला विचारतो की या वस्तूवर एखादा डिस्काउंट आहे का किंवा दु दुकानदार आपल्याला सांगतो की या या वस्तूवर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटेल या वस्तूवर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट भेटेल तर हा डिस्काउंट म्हणजेच या ठिकाणी असणारी सूट आहे दुकानदार छापील किमतीवर सूट देतात म्हणजेच आपल्याला ते डिस्काउंट देत असतात छापील किमतीलाच दर्शनी किंमत असेही म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलेच असतील वस्तू विकताना दुकानदार छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला आपण सूट असे म्हणतो सूट देऊन उरलेली जी किंमत आहे ती किंमत म्हणजेच या ठिकाणी विक्री किंमत असते सूट देण्याचा दर हा नेहमी या ठिकाणी शेकडेवारीत देण्यात येतो किंवा शतमानात देण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विक्री किंमतबरोबर छापील किंमत मायनस सूट या सूत्राने सुद्धा सूट असेल छापील किंमत असेल किंवा विक्री किंमत असेल हे काढता येते पहा एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात शेकडा वीस सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किंमतीच्या वीस टक्के किंमत कमी घेऊन वस्तू विकणे म्हणजेच वस्तूची छापील किंमत ही जर शंभर रुपये असेल तर त्या वस्तूवर वीस रुपये ही सूट दिल्यावर त्या वस्तूची विक्री किंमत ही ऐंशी रुपये होईल म्हणजे छापील किंमत ही शंभर रुपये आहे आणि वीस टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्या वस्तूवर म्हणजे शंभरमधून ज्यावेळेस वीस हे वजा केले जातील त्यावेळेस त्या, त्या वस्तूची असणारी विक्री किंमत ही ऐंशी रुपये येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही सूत्रं दिलेली आहेत या सूत्राच्या मदतीने तुम्हाला सूट काढता येईल तर पहा कोणकोणते सूत्र आहेत अशा व्यवहारामध्ये सूट ही जर एक्स टक्के असेल तर एक्स छदस्थानी शंभर बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट भागिले छापील किंमत असा याचा संबंध होतो म्हणून वस्तूच्या किंमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले श एक्स भागिले शंभर अशा पद्धतीचं सूट काढण्याचं सूत्र आहे प्रत्यक्षामध्ये आपण एका उदाहरणाद्वारे सूट हे कशी काढायची हे पाहूयात पहा उदाहरण अशा पद्धतीचं आहे एका पुस्तकाची छापील किंमत ही तीनशे साठ रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक तीनशे सहा रुपयाला विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली तर हे उदाहरण सोडवताना सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या गोष्टींचा विचार करावे लागेल म्हणजे एका पुस्तकाची छापील किंमत आता छापील किंमत ही किती आहे तर तीनशे साठ रुपये आहे त्यानंतर दुकानदाराने ते पुस्तक तीनशे सहा रुपयाला विकले म्हणजे त्या पुस्तकाची असणारी विक्री किंमत ही किती आहे तीनशे सहा रुपये आहे म्हणून पुस्तकावर मिळणारी सूट सूटबरोबर तीनशे साठ वजा तीनशे सहा बरोबर या ठिकाणी चोपन्न रुपये आलेले आहे म्हणून वस्तूची छापील किंमत तीनशे साठ रुपये आहे तेव्हा सूट ही चोपन्न रुपये मिळालेली आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला निव्वळ फक्त सूट विचारलेली नसून शेकडा सूट किती आहे हे विचारलं आहे म्हणून वस्तूची छापील किंमत ही शंभर रुपये तेव्हा सूट ही एक्स मानू आपण सूट भागिले छापील किंमत बरोबर एक्स भागिले शंभर म्हणून सूट ही आपल्याला चोपन्न रुपये मिळालेली आहे म्हणजे चोपन्न भागिले तीनशे साठ बरोबर एक्स भागिले शंभर या ठिकाणी याचं सिम्प्लिफिकेशन करून याचं संक्षिप्त रूपामध्ये ज्यावेळेस आपण गुणाकार भागाकार या क्रिया केल्यानंतर एक्सची किंमत ही आपल्याला पंधरा मिळालेली आहे म्हणून पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा ही पंधरा टक्के आपल्याला काय झालेली आहे सूट मिळालेली आहे अशा पद्धतीने परीक्षेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात की नेमकं परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचासुद्धा आपण या ठिकाणी सराव करूयात हल्ली विद्यार्थी मित्रांनो दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके कपडे मोबाईल इत्यादी अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली जाते जी कंपनी वस्तूंची विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीचा दुकानाची मांडणी व तेथील व्यवस्थापन इत्यादीचा खर्च कमी असतो त्यामुळे ऑनलाईन खरेदीवरही सूट देतात आणि त्या वस्तू आपल्याला घरपोच या ठिकाणी पोचविल्या जातात या पाठामधील दुसरा घटक तो म्हणजे कमिशन तर पहा कमिशन म्हणजे नेमकं काय आहे वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपण माल स्वतः विकणे हे शक्य नसते तेव्हा कंपनी ही काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते उदाहरणामध्ये कंपनीने तयार केलेली पुस्तके कंपनीने तयार केलेली कपडे साबण ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या वस्तू विकण्यासाठी कंपनी काही व्यक्तींची नेमणूक करते आणि या वस्तू विकल्याबद्दल किंवा या सेवेबद्दल कंपनी त्या व्यक्तीस काही मोबदला देते जो काही मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला या ठिकाणी कमिशन असे म्हणतात म्हणून असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट असेही म्हणतात कमिशन हे शेकडेवारीत देण्यात येते दे आणि त्याचे दर हे वस्तूनुसार या ठिकाणी वेगवेगळे असते शेकडेवारीत म्हणजे दहा टक्के कमिशन वीस टक्के कमिशन तीस टक्के कमिशन अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वे वस्तूवर वेगवेगळे वे, कमिशन ह्या ज्या व्यक्तीला दिले जाते त्या व्यक्तीला या ठिकाणी आपण कमिशन एजंट असे म्हणतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुस्तके कपडे साबण या गोष्टी कमिशन एजंटद्वारे विकल्या जातात परंतु असे काही घटक का आहेत की ज्याची विक्री आपल्याला सहजासहजी करता येत नाही किंवा सहजासहजी आपल्याला ग्राहक मिळेल असेच नसते मग अशा कोणकोणत्या वस्तू आहेत पहा जमीन भूखंड धरे असतील गुरेढोरे असतील यांच्या मालकांना या ठिकाणी जमिनीची घराची गुरे ढोरांची विक्री ही सहजासहजी करता येत नाही किंवा सहजा सहजासहजी ग्राहक त्यांना मिळत नसतो त्यामुळे या वस्तू विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते किंवा जी व्यक्ती मध्यस्थ करते त्या व्यक्तीला दलाल म्हणतात किंवा कमिशन एजंट असेही म्हणतात त्याचबरोबर धान्य भाजीपाला फळे फुले, फुले वगैरे शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीलासुद्धा दलाल किंवा अडत्या असे म्हणतात या कामाबद्दल मध्यस्थ्याला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात ही दलाली किंवा अडत ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा मा जो माल खरेदी करतो त्यांच्याकडून या दोघांकडे सुद्धा या दोघांकडून दलाली किंवा अडती ही मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो या पाठामधील असणारा तिसरा जो घटक आहे तो आहे रिबेट तर पहा रिबेट म्हणजे खादी ग्रामोद्योग भांडार हातमाग दुकान हस्तकला वस्तू विक्री केंद्र महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात उदाहरणामध्ये दे पहा गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कपडावर सूट दिली जाते अशावेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई हे शासन करत असते मग अशा योजनेखाली जी ग्राहकाला सूट मिळते त्या सूट जी असते त्या सुटीला या ठिकाणी रिबेट असे म्हणतात आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते या सुटीला सुद्धा रिबेट म्हणतात थोडक्यात रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते परंतु ती विशिष्ट अटीनुसार मान्यताप्राप्त संस्था किंवा मा शासन यांच्याकडून दिली जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो सूट कमिशन व रिबेट यावर आधारित काही प्रश्नांचा सराव पाहूयात की जेणेकरून स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये नेमके कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात हे पाहूयात तर पहा प्रश्न असा आहे हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू ह्या खरेदी केल्या दोन चादरी प्रत्येकी तीनशे पंच्याहत्तर रुपये दोन सतरंजा प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये या खरेदीवर शेकडा पंधरा रिबेट मिळाले तर रिबेटची एकूण रक्कम किती आणि सुधीरने दुकानदाराला नेमकी किती रक्कम द्यावी तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो कोणतंही गणित ज्यावेळेस आपल्याला सोडवायचं असतं त्यावेळेस प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टींचा अभ्यास करा तर पहा सर्वप्रथम आपल्याला दोन चादरीची किंमत काढायची आहे एका चादरीची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये तर पहा दोन चादरींची किंमत बरोबर दोन गुणिले तीनशे पंच्याहत्तर तर याचा गुणाकार आहे सातशे पन्नास म्हणजे दोन चादरीची किंमत ही आलेली आहे सातशे पन्नास रुपये त्यानंतर त्यान दोन सतरंज्या विकत घेतलेल्या आहेत एका सतरंजीची किंमत आहे पाचशे पंचवीस रुपये तर पहा दोन गुणिले पाचशे पंचवीस याचा गुणाकार आलेला आहे एक हजार पन्नास रुपये म्हणजे दोन सतरंजाची किंमत आलेली आहे एक हजार पन्नास रुपये आता पहा की सुधीरने खरेदी केलेल्या वस्तूची एकूण किंमत सातशे पन्नास अधिक एक हजार पन्नास बरोबर अठराशे रुपये मिळणारे एकूण रिबेट बरोबर अठराशे गुणिले पंधरा भागिले शंभर याचा गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळते दोनशे सत्तर रुपये म्हणून सुधीरने दुकानदाराला द्यायची रक्कम बरोबर अठराशे वजा दोनशे सत्तर बरोबर एक हजार पाचशे तीस रुपये एवढी दुकानदाराला रक्कम द्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पहा अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा वीस सूट देतो तरीही त्याला बारा टक्के नफा होतो कपाटाची छापील किंमत ही तीन हजार चारशे बहात्तर रुपये असल्यास त्या कपाटाची असणारी खरेदी किंमत किती तर या ठिकाणी पहा चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे दोन दुसरा पर्याय आहे दोन हजार चारशे ऐंशी तिसरा पर्याय आहे दोन हजार पाचशे साठ रुपये आणि चौथा पर्याय आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला कपाटाच्या असणारी खरेदीची किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत बरोबर सूत्र तुम्हाला माहितीच आहे छापील किंमत गुणिले कंसामध्ये श शंभर मायनस शेकडा सूट कंसबंद भागिले शंभर अधिक शेकडा नफा तर या ठिकाणी छापील किंमत दिलेली आहे कपाटाची कपाटाची छापील किंमत आहे तीन हजार चारशे बहात्तर रुपये गुणिले कंसामध्ये शंभर वजा शेकडा सूटसुद्धा दिलेली आहे वीस आहे शेकडा सूट भागिले शंभर अधिक शेकडा नफासुद्धा दिलेला आहे अधिक बारा बरोबर तीन हजार चारशे बहात्तर गुणिले ऐंशी भागिले एकशे बारा याचा गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर उत्तर मिळतं आहे दोन हजार चारशे ऐंशी रुपये म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा एका डी व्ही डीची छापील किंमत शंभर रुपये आहे दुकानदाराने पाच डी व्ही डी शेकडा बारा टक्के सूट देऊन विकले तर अनुक्रमे एकूण सूट किती दिली व डी व्ही डीची विक्री किंमत किती होती ते या ठिकाणी पर्याय क्रमांक एक पन्नास रुपये व चारशे रुपये पर्याय क्रमांक दोन सूट ही साठ रुपये डी वीडी डीची किंमत चारशे चाळीस रुपये तिसरा पर्याय क्रमांक आहे सत्तर रुपये सूट पाचशे रुपये डीची किंमत आणि चौथा पर्याय आहे साठ रुपये सूट व सहाशे रुपये डी वीडी डीची किंमत तर पहा विद्यार्थी मित्रांनो एका डी व्ही डीची छापील किंमत शंभर रुपये आहे म्हणून आपल्याला लि आपल्याला लिहिता येतं एका डी व्ही डीची छापील किंमत शंभर रुपये दुकानदाराने पाच डी व्ही डी विकल्या म्हणून पाच डी व्ही डीची छापील किंमत ही पाचशे रुपये आहे आता पहा शेकडा बाराप्रमाणे पाचशे रुपये व छापील किंमतीवर सूट दिली त्याचं जे सूत्र आहे सूटबरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट छापील किंमत ही पाचशे आहे गुणिले शेकडा सूट ही बारा आहे भागिले शंभर मग बरोबर या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे साठ म्हणजे दुकानदाराने एकूण सूट ही साठ रुपये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला डी व्ही डीची किंमत काढायची आहे पाच डी व्ही डीची विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो छापील किंमत ही पाचशे रुपये आहे सूट ही साठ रुपये आहे मग पाचशे वजा साठ बरोबर 4, 4 या ठिकाणी चारशे चाळीस रुपये पण या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे डी व्ही डीवर साठ रुपये सूट मिळालेली आहे डी व्ही डीची विक्री किंमत ही चारशे चाळीस रुपये आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा एका दूरचित्रवाणी संचाची किंमत ही वीस हजार रुपये असून तो अठरा हजार पाचशे रुपयाला विकला तर शेकडा किती सूट दिली तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत वीस हजार वजा अठरा हजार पाचशे बरोबर दीड हजार रुपये सूट मिळालेली आहे परंतु प्रश्न जर पाहितला तर प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा सूट विचारलेली आहे म्हणून शेकडा सूट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले शंभर मग सूट ही आपल्याला दीड हजार रुपये मिळालेली आहे दीड हजार भागिले छापील किंमत ही वीस हजार आहे दीड हजार भागिले वीस हजार गुणिले शंभर या ठिकाणी यांचा गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर जे संक्षिप्त रूप येतं तर ते, ते आहे सात पॉईंट पाच म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो रामरावांनी खादी भंडारातून ऐंशी रुपयेप्रमाणे दोन टॉवेल्स दोनशे दहा रुपयेप्रमाणे तीन शर्ट आणि दोनशे ऐंशी रुपये याप्रमाणे तीन पायजमे खरेदी केले भांडाराने एकूल छापील किमतीवर शेकडा वीस रिबेट दिले तर रामरावांना किती रक्कम द्यावी लागली आणि दुकानदाराला किती रिबेट मिळाली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे बाराशे रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पर्याय क्रमांक दोन आहे एक हजार एकशे अष्ट्याहत्तर रुपये आणि तीनशे छप्पन रुपये तिसरा पर्याय क्रमांक आहे एक हजार दोनशे अडुसष्ट रुपये आणि दोनशे शहात्तर रुपये आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे एक हजार तीनशे चार रुपये आणि तीनशे सव्वीस रुपये तर सुरुवातीला पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची असणारी छापील किंमत पाहूयात आपण दोन टॉवेल्स यांची छापील किंमत ही दोन गुणिले ऐंशी बरोबर एकशे साठ रुपये आहे तर एका टावीलची आहे ऐंशी म्हणून दोन टावीलची आहे एकशे साठ रुपये त्यानंतर एका शर्टची किंमत आहे दोनशे दहा रुपये तर तीन शर्टची किंमत आहे सहाशे तीस रुपये आणि तीन पायजमे घेतलेले आहेत तर एका पायजम्याची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये तर तीन पायजम्याची किंमत आहे आठशे चाळीस रुपये म्हणून या तिन्ही वस्तूंची एकूण असणारी छापील किंमत ही आहे एक हजार सहाशे तीस रुपये आणि आता ह्या पूर्ण किमतीवर छापील किमतीवर शेकडा वीस रिबेट मिळालेला आहे तर आपल्याला सूत्र माहिती आहे रिबेट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा रिबेट मग एकूण रिबेट बरोबर एक हजार सहाशे तीस गुणिले वीस भागिले शंभर आणि उत्तर आलेलं आहे तीनशे सव्वीस रुपये म्हणून रामरावांना छापील किमतीमधून एकूण रिबेट वजा केल्यानंतर जे काही खाली शिल्लक रक्कम राहणार आहे ती द्यावी लागणार आहे मग रामरावांची एकूण जे तीन वस्तू खरेदी केल्या होत्या त्या तीन वस्तूंची एकूण किंमत आहे एक हजार सहाशे तीस मायनस एकूण रिबेट आहे तीनशे सव्वीस रुपये तर एक हजार तीनशे चार रुपये हे उत्तर आलेलं आहे म्हणून रामरावांना एकूण एक हजार तीनशे चार रुपये हे थी द्यावे लागणार आहे म्हणजे रिबेट आहे तीनशे सव्वीस रुपये आणि रक्कम आहे एक हजार तीनशे चार रुपये म्हणून पर्याय क्रमांक चार ही या ठिकाणी उत्तर बरोबर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तो पहा एका दलालाला पंधरा हजार रुपयेच्या विक्रीवर शेकडा सहा दराने कमिशन मिळाले तर त्याला किती कमिशन मिळाले पर्याय क्रमांक एक आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये सहाशे रुपये आणि आठशे रुपये तर पहा सर्वप्रथम पाहूयात आपण की दलालाने केलेली विक्री ही पंधरा हजार रुपये आणि कमिशनचा दर हा सहा टक्के आहे म्हणून त्याला मिळणारे कमिशनबरोबर विक्री गुणिले कमिशनचा शेकडा दर विक्री आहे पंधरा हजार रुपये आणि कमिशनचा शेकडा दर आहे सहा गुणिले सहा भागिले शंभर असे एकूण नऊशे रुपये आलेले आहे म्हणून या ठिकाणी जो दलाल आहे त्या दलालाला नऊशे रुपये कमिशन मिळालेले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा महीपतीने पंचवीस क्विंटल गहू हे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकले व्यापाऱ्याने शेकडा दोन टक्के दराने अडत आकारली, तर महिपतीला गहू विक्रीचे किती रुपये मिळतील पर्याय क्रमांक एक, एक आहे दोन लाख पस्तीस हजार चारशे त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे चौदा हजार चारशे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन आहे एक लाख पस्तीस हजार आणि पर्याय क्रमांक चार आहे एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास रुपये तर पहा विद्यार्थी मित्रांनो महीपतीने पंचवीस क्विंटल गहू हा पाच हजार पाचशे प्रति क्विंटल दराने विकला तर सर्वप्रथम आपल्याला पंचवीस क्विंटल गव्हाची किंमत काढावी लागेल मग महिपतीने विकलेली गव्हाची किंमत बरोबर क्विंटल गुणिले दर पंचवीस क्विंटल म्हणून पंचवीस गुणिले दर आहे पाच हजार पाचशे या दोघांचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी गव्हाची किंमत आहे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये परंतु व्यापाऱ्याने शेकडा दोन टक्के अडत आकारलेली आहे म्हणून एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपयावर दोन टक्के आडतीचा दर म्हणून एक लाख सदोतीस हजार पाचशे गुणिले दोन हजार सॉरी दोन भागिले शंभर याचं उत्तर आहे आलेलं आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढी व्यापाऱ्याने आडत आकारली म्हणून महिपतीला गहू विक्रीतून मिळणारी रक्कम गव्हाची किंमत होती एक लाख सदोतीस हजार पाचशे वजा व्यापाऱ्याने आकारलेली अडत दोन हजार सातशे पन्नास उत्तर आलेलं आहे एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास म्हणून या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी महत्त्वाचा प्रश्न रामरावांनी आपली सदनिका म्हणजे फ्लॅट हा आनंदीबाईंना अडोतीस लाख पस्तीस हजार सातशे पन्नास रुपयाला दलाला मार्फत विकला दलालीचा दर हा दोन टक्के दोघांकडून असेल तर दलालाला एकूण किती दलाली मिळाली तर पहा उत्तर उत्तरासाठी चार पर्याय आहेत पहिला पर्याय क्रमांक आहे एक लाख त्रेपन्न हजार चारशे तीस रुपये दुसरा आहे एक लाख साठ हजार सहाशे चाळीस रुपये तिसरं आहे एक लाख चाळीस हजार चारशे तीस रुपये आणि चौथा आहे एक लाख पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दलालाला मिळणारी एकूण दलाली बरोबर रामरावांकडून मिळणारी दलाली आणि आनंदीबाईकडून मिळणारी दलाली तर दोन गुणिले सदनिकेची किंमत गुणिले शेकडा दलाली दोन गुणिले आता सदनिकेची किंमत आहे अडोतीस लाख पस्तीस हजार सातशे पन्नास गुनिले शेकडा दलाली ही दोन भागिले शंभर कारण दोघांकडून दलाली मिळणार आहे म्हणून दोनने गुणाकार केलेला आहे आणि याचं उत्तर आहे एक लाख त्रेपन्न हजार चारशे तीस रुपये म्हणून विद्यार्थी मित्रांनो दलालामार्फत जे काही रामरावांनी आपली सदनिका विकलेली आहे तर दलालाला असणारी रक्कम ही एक लाख त्रेपन्न हजार चारशे तीस रुपये मिळणार आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक एक आहे पुढचा प्रश्न पहा हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एका मिक्सरची छापील किंमत तीन हजार रुपये आहे दुकानदाराने शेकडा दहा टक्के सूट दिली तर किती रुपयाला ते मिक्सर मिळेल या प्रश्नाचं उत्तरासाठी पर्याय चार आहेत पर्याय क्रमांक एक अडीच हजार पर पर्याय क्रमांक दोन सत्तावीसशे तिसरा पर्याय क्रमांक आहे एकवीसशे आणि चौथा आहे अठराशे तर पहा सूटबरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट हे सूत्र आपल्याला माहितीच आहे छापील किंमत आहे तीन हजार रुपये आणि शेकडा सूट ही दहा टक्के दिली आहे म्हणजे दहा भागिले शंभर याचं उत्तर आलेलं आहे तीनशे रुपये मग सूट मिळालेली आहे तीनशे रुपये म्हणून आपल्याला मिक्सरची किंमत काढायची आहे मिक्सरची विक्री किंमत बरोबर छापील किंमत मायनस सूट तीन हजार रुपये छापील किंमत आहे सूट दिलेली आहे तीनशे रुपये म्हणून मिक्सरची किंमत ही सत्तावीसशे रुपये आहे मी या प्रश्नाचं उत्तर सत्तावीसशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक दोन ही उत्तर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा एका दुकानदाराने दहा वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली म्हणजे एका दुकानदाराने दहा वस्तूची खरेदी केली तर एक वस्तू मोफत दिलेली आहे तर आता समजा एका वस्तूची किंमत ही दहा रुपये आहे दहा वस्तूची किंमत ही शंभर रुपये आहे आणि अकरा वस्तूची किंमत ही एकशे दहा रुपये आहे आणि सूट बरोबर एकशे दहा मायनस शंभर म्हणजे दहा रुपये सूट दिलेली आहे आपल्याला शेकडा सूट काढायची आहे मग शेकडा सूट बरोबर सूट भागिले विक्री किंमत गुणिले शंभर सूट ही दहा रुपये भेटलेली आहे विक्री किंमत ही एकशे दहा रुपये आहे गुणिले शंभर शंभर भागिले अकरा याचं जर संक्षिप्त रूपामध्ये लिहिण्यात आलं याला तर नऊ एक छदस्थानी अकरा टक्के सूट दिलेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सूट कमिशन वरीबेट यावरील काही मूलभूत संकल्पना तसेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न हे विचारले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहितलेलं आहे तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे या प्रश्नाच्या आधारे आणखी भरपूर सराव करा तुम्ही जितका जास्त प्रमाणामध्ये सराव करताल तितक्या जास्त प्रमाणामध्ये यश हे तुमच्याकडे खेचून येणार आहे चला तर मग सूट कमिशन आणि रिबेट या घटकावर आधारित या प्रश्नाच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर प्रश्नाचा सराव करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा धन्यवाद